AIN न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। आपल्या जन्मदिनाच्या निमित्ताने सार्वजनिक ग्रंथालयात जाऊन मन्मथ लगडे, लिपिक जालना न्यायालय यांनी 1000 तर सागर डिक्कर यांनी 500 रुपये देणगी देऊन आदर्श निर्माण केला। वाढदिवसावर खर्च करण्यापेक्षा सार्वजनिक ग्रंथालयास देणगी दिली। त्यांच्या या कामाचे कौतुक गावकऱ्यांनी करून या तरुणांना शुभेच्छा दिल्या आहेत। जालना जिल्ह्यातील छोटेसे रेवगाव येथील गावकरी सतत सार्वजनिक ग्रंथालयामध्ये येऊन पेपर साहित्य वाचन करतात। आपल्या पाल्यांना शाळेत नाही गेला तरी तो सार्वजनिक वाचनालयात गेला का असा प्रश्न मुलांना विचारल्याशिवाय राहत नाही। अशा सार्वजनिक वाचनालयात गावातील सुशिक्षित तरुण आपला जन्मदिवस आला की ग्रंथालयास देणगी दिल्याशिवाय राहत नाही। अशातच या सार्वजनिक ग्रंथालयात अर्धपोटी काम करणाऱ्या ग्रंथपालांना सुद्धा शासनाने योग्य न्याय दिला नाही म्हणून गावकरी खंत व्यक्त करत आहेत। गावाचे सार्वजनिक ग्रंथालय हे गावाचे वाचन संस्कृती केंद्र आहे। याकडे शासन कर्त्यांचे जरी दुर्लक्ष झाले असले तरी परंतु आपल्या गावातील वाचन संस्कृती जपणारे सार्वजनिक ग्रंथालय टिकावे म्हणून सुशिक्षित तरुणांनी आपल्या जन्मदिनाच्या निमित्ताने देणगी देऊन हातभार लावला। यामध्ये मन्मथ लगडे, लिपिक जालना न्यायालय यांनी 1000 रुपये, सागर डिक्कर यांनी 500 रुपये देऊन सामाजिक आदर्श निर्माण केला। यावेळी गावाच्या सरपंच वैशालीताई चव्हाण, अनिताताई कदम, पाखरेताई संतोष मोहिते, पंचायत समिती सदस्य, वाचनालयाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, उपाध्यक्ष बाबूराव गोल्डे, ग्रंथपाल काशीनाथ गायकवाड यांच्या सामाजिक उपक्रमशील नागरिकांनी दिलेली भेट मोठ्या आनंदाने स्वीकारली। यावेळी वाचनालयाचे राम चव्हाण, विलास कराळे, भरत कचरे, जालना पोलीस सचिन ज्ञानेश्वर गोल्डे, आर्मीमॅन लक्ष्मण गायकवाड, पुजाराम मुळक, देणगी देणारे या सामाजिक कामासाठी पुढाकार घेतला म्हणून या तरुणांना शुभेच्छा दिल्या। शेवटी सर्वांचे आभार ग्रंथपाल काशीनाथ गायकवाड यांनी मानले। रावसाहेब आंबोरे, AIN न्यूज, जालना। आमच्या गावामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील या नावाने आम्ही एक छोटंसं ग्रंथालय चालवतोय। बदर्जाचं ग्रंथालय आहे। या ग्रंथालयाअंतर्गत वेगवेगळे सामाजिक उपक्रम, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केंद्र अशा पद्धतीनं आम्ही लोकांना वाचनाची सेवा देत आहोत। मात्र शासनाचं या ग्रंथालयाकडे दुर्लक्ष होतं आहे आणि खूप तुटपुंज अनुदान आम्हाला मिळतं। या अनुदानामधून ग्रंथालय चालवणं आता तसं खूपसं अवघड झालेलं आहे। तरी माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी आपल्या वाढदिवसावर खर्च न करता असे जे सामाजिक उपक्रम आहेत, सार्वजनिक ग्रंथालय, या ग्रंथालयांना तुम्ही देणगी देऊन मदत करावी ही विनंती। नमस्कार।